नमस्कार, न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या व्हिडिओचं नावच आहे दक्षिण आफ्रिका, भारतीय आणि भारत. कारण आपण या तीन मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. दक्षिण आफ्रिकेतली आत्ताची जी परिस्थिती आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे, लुटालूट सुरू आहे, अनेक दुकानांना आग लावली जाते. ही सगळी परिस्थिती का आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे? भारतीय म्हणजे दक्षिण आफ्रिकेतले जे भारतीय लोक आहेत ते या हिंसाचाराचा एका अर्थाने बळी कशा अर्थाने ठरतायत, कशा पद्धतीने ठरतायत ते आपण बघणार आहोत. आणि तिसरं म्हणजे भारत, म्हणजे भारत भारताला देश म्हणून दक्षिण आफ्रिकेतलं हे जे उदाहरण आत्ता आपल्याला बघायला मिळतं, आपल्या समोर अगदी घडतं आहे, आता लाईव्ह आहे, त्यातून आपल्याला देश म्हणून शिकण्यासारखं काय आहे, या तीन गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचे जे राष्ट्रपती होते जेकब झुमा, त्या जेकब झुमा यांच्यावर न्यायालयाने 15 महिन्यांची शिक्षा सुनावली. 15 महिन्यांची शिक्षा का सुनावली? तर त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अनादर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि म्हणून त्यांना ती शिक्षा सुनावली. एका भ्रष्टाचाराच्या केसमध्ये त्यांच्यावर खटला सुरू होता. त्या खटल्यासाठी त्या केसमध्ये जे जज होते ते जज आणि जेकब झुमा यांचं काहीतरी वैयक्तिक शत्रुत्व आहे आणि म्हणून हे जज माझ्या केसवर नको आणि हे जज जोवर माझ्या केससाठी आहेत तोवर मी कोर्टासमोर अपियर होणार नाही, सादर करणार नाही स्वतःला, असं जेकब झुमा यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून जेकब झुमा यांना कोर्टाचा अनादर केल्या प्रकरणात, त्यांच्यावर कोर्टाची अवमानना केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. आता ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी 6 दिवस स्वतःला सरेंडर केलं नाही, म्हणजे त्या शिक्षेचं काही पालन केलं नाही. शिक्षा सुनावली आणि त्यानंतर 6 दिवस गेले. या दोन्ही घटनांमुळे दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात जेकब झुमा यांचे जे समर्थक होते त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. अनेक दुकानांची लुटालूट झाली, अनेक दुकानांना आग लावली गेली आणि कोट्यवधी ची मालमत्ता ही अक्षरशः त्याची राख रंगोळी झाली. हे आत्ता जे आपण बघतोय दक्षिण आफ्रिकेमध्ये, ह्या ज्या काही इमेजेस तुम्हाला दिसतात, जो काही प्रकार तिकडे घडतोय, हा प्रकार जर का आपण थोडं एक पाऊल मागे घेऊन विचार केला तर बरोबर 1 वर्षापूर्वी हीच घटना, ह्या प्रकारच्या घटना अशाच पद्धतीने अमेरिकेत घडत होत्या. अमेरिकेत जे कारण दिलं जात होतं तेच कारण, तत्समच कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दिलं जाते. दक्षिण आफ्रिकेमध्ये कारण असं दिलं जातं की गरिबी, म्हणजे अनेक जण उपाशी आहेत, भूकमरी आहे, या सगळ्या कारणांमुळे जनतेचा उद्रेक होतोय आणि म्हणून ते लुटालूट करत आहेत, म्हणून ते दुकानांना आग लावत आहेत. ही सगळी कारणं जी आज दक्षिण आफ्रिकेत दिली जात आहेत तीच कारणं बरोबर 1 वर्षापूर्वी अमेरिकेत आपल्याला ब्लॅक लाईव्ह मॅटर या नावाखाली आपल्याला बघायला मिळत होती. तेव्हा सुद्धा अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशाच पद्धतीने लुटालूट सुरू होती आणि तेव्हा सांगितलं जात होतं की रेसिझम, इन्स्टिट्यूशनल रेसिझम हा अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून हे सगळे जे लुटालुटीचे प्रकार आहेत त्याला एका अर्थाने जस्टिफाय केलं जात होतं एका विशिष्ट आयडिओलॉजीच्या माध्यमातून. तेच जस्टिफिकेशन आज गरिबीचं कारण देऊन दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू आहे की हे गरीब आहेत म्हणून हे सुरू आहे. आत्ताचे जे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान आहेत त्यांचं खूप छान स्टेटमेंट आलेलं आहे, आय नो ऑल द आर्सन अँड लुटिंग इज बिंग जस्टिफाईड बाय गिविंग पॉवर्टी ॲज द मेन रिझन बट अल्टिमेटली इट्स द पुअर अँड द मार्जिनलाइज दॅट विल गेट अफेक्टेड द मोस्ट. म्हणजे काय? तर मला माहिती आहे की ह्या लुटालुटीचं अनेक ठिकाणी आग लाग जाळपोळ केली जाते, याच्यामागे गरिबी, भूकमरी ही दोन कारणं मोठ्या प्रमाणात दिली जात आहेत, पण अशा पद्धतीने लुटमार करून, अशा पद्धतीने अनेक उद्योगांना, अनेक दुकानांना आगी लावून शेवटी अल्टिमेटली त्याचं जे नुकसान होणार आहे हे गरिबांनाच होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे तिथले पंतप्रधान स्वतः सांगत आहेत. याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे, म्हणजे भारत असो, अमेरिका असो, दक्षिण आफ्रिका असो,
या तिन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोटेस्टच्या नावाखाली वाटेल ते उद्योग करायचे, म्हणजे अमेरिकेत लुटालूट झाली, दक्षिण आफ्रिकेत अनागोंदीच माजली म्हटलं तरी हरकत नाही, तिकडे मिलिटरी बोलवलेली आहे. आणि भारतामध्ये आपल्याला लक्षात असेल तर 26 जानेवारीला दिल्लीमध्ये राजधानीमध्ये जो काही प्रकार घडला शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली, तिथे सुद्धा हे सांगितलं जात होतं की शेतकरी आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला, ते सगळे आरोप खोटे निघाले पण पोलिसांनी लाठीचार्ज केला म्हणून एका अर्थाने जस्टिफाय केलं जात होतं. हे सगळं जस्टिफिकेशन हे एकाच आयडिओलॉजीच्या मार्फत होत असतं, ती म्हणजे डावी माओवादी मार्क्सवादी आयडिओलॉजी जी आहे त्या विचारधारेकडून हे केलं जातं. अमेरिकेमध्ये रेसिझम वंशवादाचं कारण दिलं जातं, दक्षिण आफ्रिकेमध्ये जिथे अपार्थाइड रेजिम होती म्हणजे सरळ सरळ काही त्यात डाऊटच नव्हता की वंशवाद करणार, वंशभेद करणारी करणारं सरकार होतं 1993 पर्यंत. पण गेले जवळजवळ 27-28 वर्ष नेल्सन मंडेला यांच्यापासून तिथे कृष्णवर्णीय लोकांचंच सरकार आहे पूर्णपणे सलग 28 वर्ष. अशा वेळी पुन्हा रेसिझमचा वंशद्वेषाचा वर्णद्वेषाचा आरोप दक्षिण आफ्रिकेवर केला जाऊ शकत नाही, म्हणून मग तिकडे नवीन टर्म काढली. मी मगाशी जो शब्द वापरला अपार्थाइड म्हणजे सरळ सरळ वंशद्वेषाच्या आधारावर किंवा वर्णभेदाच्या आधारावर समाजामध्ये वेगळीच रचना होती दक्षिण आफ्रिकेमध्ये, आणि ती सत्य परिस्थिती होती, ते खूप अत्यंत क्रूर राजवटी ती सुरू होती. बोअर लोक त्यांना म्हणायचे, बोअर, त्या बोअर लोकांची ती राजवट सुरू होती. पण आता गेले 28 वर्ष म्हटलं तर ती स्थिती नाही, त्यामुळे रेसिझमला नाव ठेवत नाही, मग नवीन टर्म काढली जाते लेफ्टकडून डाव्या विचारांकडून, इकॉनॉमिक अपार्थाइड, म्हणजे आर्थिक अपार्थाइड रेजिम अजूनही आहे. आर्थिक अपार्थाइड सिस्टीम म्हणजे वर्णद्वेष करणारी सिस्टीम ही आजही आहे असं सांगितलं जातं, आणि म्हणून गरिबी आहे आणि म्हणून आज दक्षिण आफ्रिकेमध्ये लुटालूट सुरू आहे, हे जस्टिफिकेशन दिलं जातं. भारतामध्येही हेच होतंय, भारतामध्येही प्रोटेस्टच्या नावाखाली, हे सगळीकडे प्रोटेस्टच्या नावाखाली होतं, अमेरिका असो दक्षिण आफ्रिका असो भारत असो, प्रोटेस्टच्या नावाखाली अनेक अशा गोष्टी, मग तो शाहीनबागचा असो, शेतकरी आंदोलन असो, रस्ते जाम करणं असो, काही असो, हे सगळ्या गोष्टी प्रोटेस्टच्या नावाखाली आम्ही वाटेल ते करू, पण तुम्ही आमच्यावर अत्याचार केला हे सांगून सांगून डावी विचारधारा प्रत्येक गोष्ट प्रोटेस्टच्या नावाखाली त्याला जस्टिफाय करते, त्याचं समर्थन करते, आणि त्याला एक प्रकारे समाजामध्ये ॲक्सेप्टन्स मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. हे आपण भारत म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, हा दुसरा फॅक्टर झाला. तिसरा फॅक्टर जो म्हटलेला की भारतीय, दक्षिण आफ्रिकेतले भारतीय, हा काय प्रकार आहे, तर आपल्याला माहिती आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये मगाशी मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे वर्णद्वेषी सरकार 1993 पर्यंत होतं, आणि त्यानंतर कृष्णवर्णीय लोक जे मेजॉरिटीमध्ये आहेत, जे बहुसंख्यक आहेत, त्यांचं सरकार गेले 28 वर्ष आहे. अशा वेळी तिथे एक खूप छोट्या प्रमाणात, अत्यंत छोट्या प्रमाणात भारतीय लोक सुद्धा आहेत, आणि त्यातले गुप्ता ब्रदर्स, गुप्ता फॅमिली यांचा जो बिझनेस आहे हा अत्यंत इन्फ्लुएन्शियल मानला जातो, कारण ते श्रीमंत आहेत. आपण जर का पाहिलं तर अगदी अमेरिकेपासून ब्रिटनपासून सगळीकडे भारतीय लोक जिथे जिथे गेलेत ते तिथे अत्यंत समृद्ध झालेत, अत्यंत श्रीमंत झालेले आहेत. अशाच पद्धतीने ते दक्षिण आफ्रिकेतही झाले. गुप्ता ब्रदर्स यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, पण एक गुप्ता ब्रदर्स हे मूळचे भारतीय आहेत म्हणून गुप्ता ब्रदर्स यांच्याबरोबर सगळे भारतीय तसेच आहेत हा समज करून अनेक भारतीयांवर आज हल्ले केले जात आहेत, त्यांची दुकानं लुटली जात आहेत, त्यांच्या दुकानांना आग लावली जाते. अशा पद्धतीच्या घटना आज दक्षिण आफ्रिकेमध्ये वारंवार दिसून येत आहेत. पुन्हा एकदा मी आयडिओलॉजीचा विषय आणतोय की जी आयडिओलॉजी भारतात हे सांगते की भारतात अमेरिकेत दक्षिण आफ्रिकेत की आमच्यावर अन्याय झाला म्हणून असं, ती सांगते की रेशियल डिस्क्रिमिनेशन होता कामा नये, म्हणजे वर्णद्वेषाच्या वर्णाच्या आधारावर तुमच्या तुमचा स्किन कलर काय आहे त्याच्या आधारावर भेदभाव होता कामा नये. तीच आयडिओलॉजी राष्ट्रीयतेच्या नावावर जेव्हा अशा पद्धतीने डिस्क्रिमिनेशन होतो, भेदभाव होतो, जो आता दक्षिण आफ्रिकेत सरळ सरळ आपल्याला दिसतोय, तेव्हा मात्र फक्त गप्पच नसते तर त्याचं समर्थनही करत असते. त्यामुळे राष्ट्रीयतेचा जेव्हा जेव्हा मुद्दा येतो, जेव्हा जेव्हा भारतीय म्हणून भारतीयांवर अत्याचार होतो, तेव्हा डावी विचारधारा ही पूर्णपणे सायलेंट असते,
एवढंच नाही तर ती त्या अत्याचाराचं समर्थनही करत असते. आणि याचं ताजं उदाहरण लाईव्ह अक्षरशः लाईव्ह आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये बघता येईल. अत्यंत सामान्य बॅकग्राऊंड मधून गेलेले मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास म्हणून गेलेले जे दक्षिण आफ्रिकेत गेलेले भारतीय आहेत त्यांनी जिथे जाऊन छोटी छोटी दुकानं असतील काही रिटेल शॉप्स असतील जी तिथे स्थापन केली ती दुकानं अत्यंत कष्टाने उभी केलेली दुकानं अत्यंत कष्टाने उभे केलेले व्यवसाय हे आज जायला जात आहेत. त्याची लुबाडणूक चालू आहे लुटालूट चालू आहे आणि भारतीय समाज हा तिथे खूप मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे की आमचं काय होणार. या सगळ्याचं नुसतंच गप्प बसणं नाही तर समर्थन हे डाव्या विचाराच्या लोकांकडून केलं जात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.